दिघ्यात महिला पत्रकाराला आणि कॅमेरामॅनला मारहाण झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेचा राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी निषेध नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान दिघ्यातील या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर सुधाकर सोनावणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. या प्रकाराचे गांभीर्य त्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला गाव गावठाण, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सिडको आणि MIDCच्या या कचांड्यामध्ये त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाने सुरू असलेली कारवाई. परंतु याच्यातनं काल जो झालेला प्रकार आहे हा प्रकार खरोखर निंदनीय आहे. जी 24 तासच्या आपल्या ज्या वार्ताहर आहेत स्वाती नाईक त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी आज, कारण तो खरा मी कालच करायला पाहिजे होता, पण काल मी रात्री उशिरा आलो कारण मी ह्या शहरात नव्हतो काल, आणि त्यामुळे आज सकाळी आल्या आल्या आपल्याशी बोलून या संदर्भामध्ये आपल्या ज्या भावना आहेत ह्या भावना त्या ठिकाणी. आणि मित्रांनो, मी देखील एका कष्टकरी वसाहतीचं नेतृत्व करतो आहे या शहराचा महापौर म्हणून. काल झालेल्या त्या भ्याड हल्ल्याचा मी जाहीर निश्चित करतो. घर ही राज्य शासनाचे काम आहे. दिघ्यातील बेघरांना तत्पुरती व्यवस्था करण्याचे राज्य शासनाने सांगितले तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही महापौर म्हणालेत. तर अतिक्रमण हे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. इतक्या आणि मोठ्या इमारती उभ्या राहीपर्यंत काहीच कसे केले जात नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. वेळोवेळी आम्ही तीच मागणी केली. मी तर आज प्रेस घेऊन तुमच्या समोर ही मागणी करतोय. मागणी करायचा प्रश्नच नाही. मी फर्स्ट डे पासून या सभागृहामध्ये ती मागणी करतोय. फर्स्ट डे पासून त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे. कायदा काय सांगतो, कायदा तेच सांगतोय. संबंधितावर कायदा कारवाई करायला पाहिजे, परंतु कारवाई करताना त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. जबाबदारी निश्चित होत नाहीये. जबाबदारी आता कसे सगळे जातात, ती ज्यावेळेस बिल्डिंग खाली करायला जातात त्यावेळेस MIDC अधिकारी जातो, पोलीस प्रोटेक्शनमध्ये जातो, सील लावतो. त्याला पोलीस प्रोटेक्शन मिळतं ना सील लावायला? मग ज्यावेळेस बिल्डिंग होत होती त्यावेळेस त्याला पोलीस प्रोटेक्शन मिळालं नाही का? त्यावेळेस त्यांनी का थांबवली नाही ती बिल्डिंग? त्या ठिकाणी जो बिल्डर होता त्याच्याकडं आर्थिक आपलं जे हे आहे, मग ते अर्थकारण करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर जे गरीब लोक त्या ठिकाणी राहायला येतात त्यांना त्यावेळेस तोडायला जातात. त्यावेळेस विरोध होतो कारण सगळ्यांना माहिती आहे, सर्वस्रोत येते. त्याचबरोबर कोर्टाच्या आदेशामुळे पुढेही बेकायदा इमारतींवर कारवाई होणार हे स्पष्ट असल्याने पत्रकारांना मारहाण झाल्याच्या घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खास अतिक्रमण विभागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी करणार असल्याची भूमिका महापौर सुधाकर सोनावणे यांनी स्पष्ट केली आहे. महापालिकेसाठी पोलीस ठाणं असावं ही गेली 5 वर्षापासूनची मागणी आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब पालकमंत्री असताना त्यांनी देखील अशा प्रकारे आणि मागणी केली होती, त्यांनी तशा प्रकारे आदेश दिले होते. परंतु राज्य सरकारकडनं स्वतंत्र पोलीस ठाणं या ठिकाणी मंजूर झालं आणि आम्हाला जर पोलीस बळ दिलं तर कदाचित शहराचं जे विद्रुपीकरण सुरू आहे ते होणार नाही. कारण काय, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. कारण या ठिकाणी सगळ्यांनी हातात हात घालून या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी थांबवायला पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही. आणि त्यामुळे जर पोलीस ठाणं स्वतःचं असलं तर असे जे प्रकार आहेत हे प्रकार मग त्या ठिकाणी ते पोलीस ठाण्याचा जो प्रमुख असेल तो जबाबदार असेल, प्रशासनाचा प्रमुख जबाबदार असेल, विभागाधिकारी जबाबदार असेल, या सगळ्यांना जबाबदार धरता येईल. त्यामुळे आणि जी काय आर्थिक तरतूद करायची आहे ती आर्थिक तरतूद करायला देखील आम्ही कधीच मागे पुढे पाहिलेलं नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर यांचा रिपोर्ट.